कोरोना विषाणूच्या संकटाने देशभरात लॉकडाऊन होताच अनेक मजुरांची तारांबळ उडाली. घरापासून दूर अडकलेल्या मजुरांनी घरी पोहोचण्यासाठी वाटेल ती जोखीम पत्करली. अशाच 700 किलोमीटरचा खडतर प्रवास करीत गुजरातमधून 2 तरुण दारव्हा तालुक्यातील चिकनी गावात कसेबसे पोहोचले. मात्र गावात आल्यावरही त्यांना घरात प्रवेश मिळाला नाही तर जंगलातल्या मंदिरात थांबावे लागले. तर आता पुढचे 14 दिवस शाळेत क्वारंटाईन होऊन राहावे लागणार आहे. दारव्हा तालुक्यातील चिकनी गावात शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. सुरेश रामकृष्ण रामपुरे आणि विशाल देवीदास मडावी अशी या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही रोजगारासाठी गुजरातमध्ये गेले होते. सुरत जिल्ह्यातील नवागाव दिंडोली येथे ते एका रसवंतीमध्ये काम करायचे. मात्र कोरोनामुळे संचारबंदी लागू झाली आणि रसवंतीचा रोजगार थांबला. आता रोजगारही नाही आणि आश्रयही नाही म्हणून या दोघांनीही गावाकडे परत येण्याचा निर्णय घेतला. पण येणार कसे, सगळीकडे वाहतूक बंद, राज्याचीच काय तर जिल्ह्याचीही सीमा ओलांडण्यावर बंदी. शेवटी त्यांनी गुजरात ते दारव्हा प्रवास पायीच करण्याचे ठरविले आणि 31 मार्चला रात्री ते निघाले. नवागाव निंटोळी ते कोरदोडा ते 70 किलोमीटरचे अंतर पायी चालत आल्यावर त्यांना गुजरात पोलिसांनी पकडले. धाकधपट करीत पोलीस वाहनातून उचलगाव पर्यंत आणून सोडले. हे गाव गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरच आहे. इथून पुढे रस्त्याने गेले तर पोलीस पुन्हा अडवीत म्हणून ते दोन्ही तरुण चक्क शेत जंगल अशा मार्गाने वाटचाल करू लागले. मजल दरमजल करीत ते नंदुरबार पर्यंत पोहोचले. तेथे एक टेम्पो मिळाला, त्यातून ते जळगावात आले. पुन्हा दुसरे वाहन पकडून धुळ्यात आले. मग पायी चालत मूर्तिजापूर बडनेरा नेर असा प्रवास करीत ते आले आणि शेवटी 4 एप्रिलच्या मध्यरात्री ते दारव्हा तालुक्यातील चिकनी या आपल्या मूळ गावात दाखल झाले. येण्यापूर्वी त्यांनी नातेवाईकांना फोन केला. मात्र नातेवाईकांनी कोरोनाची परिस्थिती पाहून नातेवाईक व गावकऱ्यांनी ताठर भूमिका घेत त्यांना गावाबाहेरच थांबविले. रात्रभर गावाबाहेरच्या हनुमान मंदिरात थांबवून सकाळी दारव्हा येथे उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नसल्याने गावात परत आणण्यात आले. मात्र अजूनही दक्षता म्हणून 14 दिवस त्यांना घराऐवजी गावातील शाळेत ठेवले जाणार आहे. तलाठी पोलीस पाटील आदींच्या हजेरीत त्यांची व्यवस्था करण्यात आली.